जंजिऱ्याचा किल्ला काही महाराजांच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. जंजिऱ्यावर पुन्हा एल्गार करण्याचा महाराजांनी मनसुबा केला. तत्पूर्वी एका थोर सिद्ध पुरुषाच्या दर्शनासाठी महाराज गेले. केळशी येथे बाबा याकूत नावाचे थोर अवलिये राहत होते. अल्लाच्या चिंतना वाचून त्यांना दुसरे आकर्षण नव्हते. अमीर व फकीर त्यांना सारखेच वाटत. सच्चे परवर दिलगार रहमदिल होते हे, खुदाचे सच्चे खिदमतगार होते हे होते ते. महाराज त्यांच्या दर्शनास केळशीच आले व त्यांचे दर्शन घेऊन जंजिऱ्याच्या मुकाबल्यास त्यांनी हात घातला. जंजिऱ्यावरील मोहीम त्या पुन्हा महाराजांनी जारी केली. मोरोपंत रामनगरची मोहीम फत्ते करून परत आलेले होते. गेली 20 वर्षे सतत जंजिऱ्याच्या स्थितीशी व किल्ल्याशी झटापट करूनही यश येत नव्हते. आता मात्र मोरोपंतांनी ही मोहीम शिरावर घेतली. 10,000 फौज घेऊन प्रधानपंत रायगडावरून निघाले. दंडा राजापुरी जिंकल्याशिवाय रायगडावर येणार नाही अशी प्रतिज्ञा प्रधानपंतांनी केली. फौजासह पंत जंजिऱ्यासमोर किनाऱ्यावर आले. हल्ले चढविण्याची तयारी सुरू झाली. सभोवारची झाडी तोडून सोयीच्या जागा करण्यात आल्या. मचव्यांवर आडोश्यासाठी तट्टे बांधण्यात आले. त्यांच्या आडून तोफाचा मारा करून जंजिऱ्याचा तट उडवण्याचा बेत पंतांनी आखला होता. यावेळी सिद्धी कसम हा सुरतेहून जंजिऱ्याकडे आरमारासह येण्यास निघालेला होता. जंजिऱ्यावर मराठ्यांच्या तोफा बांदुका पुन्हा कडाडू लागल्या. ऑगस्ट 1676 होड्या मंचा व मचव्यावर बांधलेल्या तोफांचा गराडा जंजिऱ्याला पडला. जंजिऱ्याचा तट अजस्र होता. तटापर्यंत पोहोचणे अशक्य होते. मग तटाला सुरुंग लावण्यासाठी किंवा वर चढून जाण्याची गोष्टच कशाला. तोफांच्या गोळ्याचाही परिणाम होत नव्हता. उगीच 4 माशा घोंगावत असल्याचा अंगावर बसत उडत असल्याचा भास त्यात रुंदाड तटांना होत होता. मोरोपंत सर्वांगी शिकस्त करीत होते आणि नव्या मनसुब्याचा विचारही करीत होते. आणि प्रधानपंतांच्या डोईत एक मोठा धाडसी मनसुबा उगवला. या जंजिऱ्याला शिड्या लावून वर चढावे आणि सिद्धी कापून काढावा. मनसुबा बेश होता अहो, पण तटाला शिड्या लावायच्या कशा? लावायच्या कुणीत आणि वर चढायचे कुणी? तट केवढा उंचट, तटाखाली दर्या ठाव कुठेही नाही. मग शिड्या कुठे उभ्या करायच्या? होड्यात उभ्या करता येतील, पण तटापर्यंत माणसे आणि शिड्या पोचायच्या कशा? जंजिऱ्यावरचे सिद्धी डोळे वटारून अहोरात्र पहारा घालत आहेत ना. आणि आता त्यांचा तोफातील कलाल बांगडी एका सरबत्तीत साऱ्या होड्या दर्यातळी जातील आहे ठाऊक. पण प्रधानपंतांना असा एक कासवाच्या कौशल्याचा दर्यादिलावर गवसला. त्याने पंतांचा मनसुबा शिरावर घेतला. त्या धाडसी गड्याचे नाव लाय पाटील. महाराजांनी आरमाराची थाटणी सुरू केली व कोळी भंडारी खालशी वगैरे अस्सल सागरपुत्रांना आपल्या आरमारावर पराक्रम करण्यासाठी हाक घातली. दर्या सारंग मायना भंडारी व दौलतराव वगैरे अत्यंत कुशल व शूर व निष्ठावंत ताडेल्याच्या हाती महाराजांनी आरमाराचा सुभा आणि भगवा झेंडा दिला. आरमार सजले. सिंधुदुर्ग उर्फ शिवलंका दर्यात उभी राहिली. अशाच काळात एक धाडसी जवान कोळी आरमारावर चाकरीसाठी चढला. लाय पाटील. लाय पाटलाची जात सानकोळ्याची. अष्टघरातील कोळवाडीचा राहणारा. आरमारी अधिकाऱ्यांनी आदर करून त्याला आमरावर घेतले. तेव्हापासून म्हणजे एक तप तो लाटेवर स्वार झाला होता. हे कोळी भंडारी लोक अतिशय शूर होते. स्वराज्य निर्माण झाले म्हणून त्यांच्या गुणांचे चीज झाले. नाहीतर बसले असते कुठेतरी मासेमारीत, नाहीतर माडाला मडकी लावीत. पंतांना अगदी जसा हवा तसा माणूस मिळाला. लाय पाटील. पंतांनी बोलावले आणि त्याचा आदर करून त्याला पुसले. तुम्ही चाकर छत्रपतींचे सरकारी चाकरी निकडीची पडली तरी कराल की नाही. हे काय विचारणं झालं प्रधानपंतांचं? पण फारच अवघड मनसुबा काढला असल्यामुळे पंतांनी पुसणी केली असावी. निकडीची चाकरी कराल की नाही? जी आज्ञा ते प्रमाण. लाय पाटलांनी जबाब दिला. पण प्रधानाची अशी कामगिरी कंची आणि पंतांनी ती कठीण कामगिरी सांगितली, सविस्तर सांगितली. जंजिऱ्याला शिड्या लावायच्या, अरे बापरे, म्हणजे स्वर्गाला शिड्या लावण्याहूनही अवघड, पंत म्हणाले. जंजिऱ्याची शिड्या लावून मात्र द्याव्या. आम्ही 1,200 धारकरी तयार केले आहेत.
म्हणजे लायपाटलाने तटाला फक्त शिड्या लावून द्याव्या, पंताचे 1,200 लोक वर चढून जाऊन पुढचे दिव्य करतील. लायपाटलाने मुजरा घातला. कल्पना करा केवढे भयंकर धाडस हे. पण लायजी म्हणाला, करतो. आणि मध्यरात्र उलटली. लायपाटील आपल्या साथीदारांसह शिड्या घेऊन निघाला. कसा गेला हे इतिहासाला माहीत नाही, पण बहुधा लहान लहान होड्यातूनच तो अत्यंत कौशल्याने तटावरच्या पहारेकरांच्या नजरेतही येणार नाही इतक्या सफाईने जंजिऱ्याच्या तटापाशी जाऊन पोहोचला असावा. दर्याच्या लाटा तटावर आपटत होत्या. अंधार पसरलेला होता. लायपाटलाने तटाला शिड्या लावल्या. आता फक्त मोरोपंताचे 1,200 सैनिक येण्याचा अवकाश होता. लायपाटील अत्यंत अधीरतेने वाट पाहत होता. तटावरच्या हापश्यांना या बिलिंदर बनवाची इतकीचितही चाहूल नव्हती. सिद्धी कासिमने अशाच शिड्या लावून पूर्वी दंडा राजापुरी घेतली होती. अगदी तसाच छापा घालून खुद्द जंजिराच घेण्याचा व सर्व दुखण्याचे मूळच उखडून काढण्याचा बेत मोरोपंतांनी केला होता. लायपाटील शिड्या लावून जंजिऱ्याच्या वळचणीला आपल्या साथीदारांसह उभा होता. मृत्यूचीच वळचण ती. 1 तास गेला, 2 तास गेले. मोरोपंताचे लोक येण्याची तो वाट पाहत होता. आणि पंतांची काहीही चाहूल लागेना. प्रत्येक क्षण लाख मोलाचा होता. काहीच समजेना, कोणीही येईना. वरच्या हापशी गस्तवाल्यांना केव्हा चाहूल लागेल आणि केव्हा फडाफडा गोळ्या सुटू लागतील याचा नेम नव्हता. अशक्य असलेली कामगिरी लायजीने केली होती, पण पंतांचा पत्ता नव्हता. आणखी 1-2 तास गेले. लायजी निराश झाला. आता कोणीही येत नाही असे वाट त्याला वाटू लागले. पहाटेची वेळ जवळ येऊ लागली. आता वाट पाहणे वेडपणाचे होते. आता जर मुकाट्याने शिडी काढून चटकन आलो तसे गुपचूप परत गेलो नाही तर आपण हापश्याच्या हाती पडून मारले जाऊ असे लायजीला वाट स्पष्ट दिसू लागले. शिवाय एकदा शिड्याचा बेत हापश्यांना उमगला तर ते तो पुन्हा कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत हेही उघड होते. अखेर लायपाटील निराश झाला आणि शिड्या काढून घेऊन झपाट्याने तो आपल्या साथीदारांसह बिनबोबाट परत निघून आला. त्याचे शर्थीचे धाडस व एक उत्कृष्ट मोहीम पाण्यात गेली. नेमका काय घोटाळा झाला कोण जाणे, कोणाची चूक झाली कोण जाणे, मोहिमेची नेमकी योजना कोणाच्या ध्यानात आली नाही ही का की काय हेही समजत नाही. परंतु सैन्य आणि पंत न आल्यामुळे जंजिऱ्याला जीवदान मिळाले. लायपाटलाची सारी शर्थ व्यर्थ ठरली. लायपाटलाने प्रधान पंतांना स्पष्ट म्हटले, आम्ही शिड्या लावून धारकरी यांची वाट पाहत होतो. उजडा वयाशी आले, प्रभात झाली तेव्हा निघालो. मोरोपंतांनाही हा डाव हुकलेला पाहून फार वाईट वाटले, पण पाटलाचे धाडस पाहून त्यांनाही अचंबा वाटला. सर्व दोष मोरोपंतांनी आपल्या शिरी घेतला. जंजिऱ्यातील अन्नधान्य व दारुगोळा संपेपर्यंत जंजिरा जेर करण्यासाठी आरमाराच्या तोफांचा वेढा चालू होता. तो तसाच चालू राहिला. पण हे काम किती दिवस चालायचे, किती वाट पाहायची. मोगली आरमाराचा काफिला सिद्धी संबोळच्या हाताखाली होता. संबोळने महाराजांच्या जैतापुरावर हल्ला चढवून तेथे जाळपोळ केली. सुरतेहून सिद्धी कासिम ही आरमार आणि 500 हपश्यांची एक तुकडी घेऊन निघाला होता. जंजिऱ्याला गराडा घातल्याची बातमी समजताच तो त्वरेने जंजिऱ्यास आला. त्याने मराठ्यांच्या वेढ्यावर जोराचा हल्ला चढविला. युद्ध जुंपले, पण अखेरी सिद्धीने वेढा मोडून काढला. पूर्वी संबोळनेही हल्ला करून वेढा मोडला होता. याही वेळी वेढा तुटला. सिद्धी संबोळ जैतापुराहून माघारी फिरला व जंजिऱ्यास आला. जंजिऱ्याची मोहीम वाया गेली, पण तरी पण झगडा संपला नाही. तो चालूच राहिला. मोरोपंत रायगडाला परतले. लायपाटील व पद्मदुर्गावरचे शूर अधिकारी सुभानजी मोहिते किल्लेदार, सुभानजी खराडे सरनोबत यांच्यासह पंत महाराजांच्या मुजऱ्यास केले. पंतांनी वेड्याची सर्व हकीकत महाराजांना सांगितले. लायपाटलाच्या धाडसाचे कौतुक त्यांनी राजश्रींना सांगितले व अपयशाचा आपणच कारण झालो असेही प्रांजलपणे स्वतःहून पंतांनी राजश्रीपुढे कबूल केले. लायपाटलाच्या विलक्षण धाडसाने महाराज खुश झाले. त्यांनी पंतांना आज्ञा केली की या बहादुराला पालखी द्या. अयशस्वी धाडसाचेही महाराज कौतुक करीत होते. पाटलाला पालखीचा मान देण्याची छत्रपतींची आज्ञा सुटली, पण नम्रपणे लायपाटलाने महाराजांना म्हटले, सेवकास पावली म्हणजे प्रत्यक्षात एवढा मोठा मान मला नको असे त्याने विनयाने म्हटले. महाराजांना जास्तच कौतुक वाटले. त्यांनी आज्ञा केली की लायपाटलाला एक खास गलबत बांधून द्या आणि त्या गलबताला नाव द्या पालखी. सागरीवरी
सागरीवरी वीरांचा एवढा अचूक सन्मान कधी कोणी केला नव्हता. दर्यावर झुलणारी पालखी लाय पाटलाला छत्रपती साहेबांकडून इनायत झाली. महाराजांनी त्याला आणखी पुसले, तुमच्या घराला पाटिलकी कोणी दिली? पाटिलकीची बच्छाही दिली. लाय पाटलाने जबाब दिला तेव्हा महाराजांनी वरकडी केली. त्यांनी त्याला सरपाटील असा मानाचा किताब दिला. लाय पाटलाप्रमाणेच पद्मदुर्गाच्या अधिकाऱ्याचाही त्यांच्या कामगिऱ्याबद्दल गौरव करून महाराजांनी त्यांना पालखीचे मान दिले. आणि नंतर महाराज पंतप्रधान मोरोपंतांना फक्त एवढेच म्हणाले, कोताही केलीत कार्य राहून गेले.